ಕರಾವಳಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಜರಂಗಿಯ ಘೋಷ ಮಾರ್ಧನಿಸಿದೆ ಭಾಷಣದ ಆರಂಭದಲ್ಲೂ ಭಜರಂಗಿಯ ಘೋಷ ಭಾಷಣದ ಅಂತ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಭಜರಂಗಿಯ ಘೋಷ ಮಾರ್ಧನಿಸಿದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇಲೆ ಭಜರಂಗಿ ಅಸ್ತ್ರವನ್ನ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕೇವಲ ಅಸ್ತ್ರ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ ಅಸ್ತ್ರ ಬಿಟ್ಟು ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಭಜರಂಗದಳ ಬ್ಯಾನ್ ವಾಗ್ದಾನ ಕೊಟ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮುಲ್ಕೆ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭಾಷಣದುದ್ದಕ್ಕೂ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಕುಟುಕಿದ್ದಾರೆ ಭಾರತ ಇವತ್ತು ವಿಶ್ವದ 5ನೇ ದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿದೆ ನಮ್ಮನ್ನ ದಾಸ್ಯದಲ್ಲಿಟ್ಟ ಬ್ರಿಟಿಷರನ್ನ ನಾವು ಮೀರಿ ಬೆಳೆದಿದ್ದೇವೆ ಭಾರತದ 3ನೇ ಆರ್ಥಿಕ ಶಕ್ತಿಯಾಗಿ ಬೆಳೆಯಬೇಕು ಕರ್ನಾಟಕದ ಬಲವಿದ್ರೆ ಮಾತ್ರ 3ನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಮುಲ್ಕಿ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಸ್ಮರಣಿಕೆ ನೀಡಿ ಈ ಭಾಗದ ವಿಶೇಷ ಒಂದು ಕಾಸ್ತು ಶಿಲ್ಪವಾದ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹ ನೀಡಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಭಾಜಪದ ಅಧ್ಯಕ್ಷದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸುದರ್ಶನ್ ಅವರು ಅವರಿಗೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು दोनों हाथ भर करके मेरा दान बोलिए बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की भारत माता की भारत माता की वंदे 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 दोनों हाथ भर करके मेरा दान बोलिए बजरंग बली की बजरंग बली की भारत माता की भारत माता की वंदे 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 दोनों हाथ भर करके मेरा दान बोलिए बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की भारत माता की भारत माता की वंदे 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 दोनों हाथ भर करके मेरा दान बोलिए बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की भारत माता की भारत माता की वंदे 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 हम 7 नंबर से 6 नंबर पहुंचे हैं लोगों ने कहा मोदी कुछ कर रहा है लेकिन जब हम 6 पर से 5 पर पहुंचे तो दुनिया हिंदुस्तान को नए नजरिए से देखने लगी हिंदुस्तान एकदम खड़ा हो गया आपको मालूम है ऐसा क्यों हुआ भाई ये देश की इकोनॉमी 5 नंबर पर पहुंचते ही देश में एक नई ऊर्जा आ गई क्या कारण है मालूम है मालूम है कारण बहुत महत्वपूर्ण है पहले हमारे आगे इंग्लैंड था 250 साल तक जिसने हम पर राज किया था हमें गुलाम बना करके वो रहते थे ये मोदी सरकार है उसने उसे पीछे करके 5 नंबर कर दिया दोस्तों हम 7 नंबर से 6 नंबर पहुंचे हैं लोगों ने कहा मोदी कुछ कर रहा है लेकिन जब हम 6 पर से 5 पर पहुंचे तो दुनिया हिंदुस्तान को नए नजरिए से देखने लगी हिंदुस्तान एकदम खड़ा हो गया आपको मालूम है ऐसा क्यों हुआ भाई जनता जनार्दन का आदेश हमारे सर आंखों पर आखिरकार
ही इस देश के 140 करोड़ लोग, वही हमारा रिमोट कंट्रोल है। और इसलिए आपने कहा कि इंटरप्रिटेशन की जरूरत नहीं है, तो मैं आप